प्रत्येक स्त्री जेव्हा तिला काही करायचं असतं, कितीही कधी कधी कोणी निगेटिव्ह बोललं तरी ती करत राहिली सातत्याने आणि इम्प्रूव्ह करत राहिली तर तिला जरूर त्याचा पुढे लोकांचा साथ मिळतो. प्रत्येक गोष्टीवर टोकांचे व्ह्यूज असतात, विचार असतात, पण आपल्याला विचार करायला पाहिजे आपण काय आहोत, आपली पर्सनॅलिटी काय आहे, आपल्याला ते दाखवणं जरुरी आहे. आणि प्रत्येक आपल्या बोलण्याच्या द्वारे, आपल्या कपड्यांच्या द्वारे आपण आपली पर्सनॅलिटी दाखवत असतो. देवेंद्रजींनी तो पाहिल्याबरोबर ते गाणं मला म्हटलं होतं ते चांगलं आहे, पण कारण पॉलिटिकल पोझिशन आहे त्यांची, ते नक्की ट्रोल होईल असं त्यांनी म्हटलं होतं आणि ते ट्रोल झालं पण थोडं बहुत. गाणं मिलियन्स मध्ये गेलेलं आहे, जगभरामध्ये त्याला मिलियन्स ऑफ व्ह्यूज मिळत आहेत आणि खूप त्याची तारीफ होते. ही अशी एका कलावंताला जी त्याच्या पाठीवरची कौतुकाची थाप पडते त्यावेळी एक कलावंत म्हणून काय मला खूप खूप आनंद होतो की लोकांनी हे गाणं स्वीकारलं, त्यांना आवडलं. लहान लहान मुलं त्याचे रील्स बनवतायत आणि लहान मुलांना आणि मोठ्यांनाही हे गाणं खूप आवडतं. याचा मला खूप आनंद आहे आणि माझा जो विश्वास आहे की प्रत्येक स्त्री जेव्हा तिला काही करायचं असतं, कितीही कधी कधी कोणी निगेटिव्ह बोललं तरी ती करत राहिली सातत्याने आणि इम्प्रूव्ह करत राहिली तर तिला जरूर त्याचा पुढे लोकांचा साथ मिळतो. याआधी आपण एका कार्यक्रमामध्ये होतो, आपण महाराष्ट्र क्वीन आणि महाराष्ट्र किंग कंटेस्ट जिथे झाली. दोन ट्रेंड साधारणपणे फॅशनमध्ये दिसतात, एक असतो जिथे आपल्या संस्कृतीचं दर्शन घडत असतं आणि दुसरा जो ट्रेंड असतो तिथे मात्र काहीशा त्रुटी किंवा त्याच्यावरती आपत्ती घेतली जाते. एकीकडे संस्कृती म्हणून पूर्ण पोशाख घेऊन पूर्ण पोशाखामध्ये महिला रॅप वापरतात आणि दुसरीकडे कपडे कपडे घालून व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली दर्शन घडवलं जातं. जगभरात असे प्रत्येक गोष्टीवर, फक्त कपड्यांवर नाही, प्रत्येक गोष्टीवर टोकांचे व्ह्यूज असतात, विचार असतात, पण आपल्याला विचार करायला पाहिजे आपण काय आहोत, आपली पर्सनॅलिटी काय आहे, आपल्याला ते दाखवणं जरुरी आहे. आणि प्रत्येक आपल्या बोलण्याच्या द्वारे, आपल्या कपड्यांच्या द्वारे आपण आपली पर्सनॅलिटी दाखवत असतो. तर मला वाटतं कोणावरही कोणाचाही इन्फ्लुएन्स नको व्हायला. तुम्ही जे आहात ते तुम्ही आहात, तुम्ही तसेच राहा. त्याच्या इन्फ्लुएन्सच्या आत किंवा त्या ट्रेंडच्या आत दबून नका जाऊ. जे तुम्ही आहात ते दाखवणं सगळ्यात जरुरी आहे आणि ते तुमच्या कपड्याच्या द्वारे आणि वाणीच्या द्वारे तुम्ही दाखवू शकता. देवेंद्रजींची काय प्रतिक्रिया होती या गाण्याला? देवेंद्रजींनी तो पाहिल्याबरोबर ते गाणं मला म्हटलं होतं ते चांगलं आहे, पण कारण पॉलिटिकल पोझिशन आहे त्यांची, ते नक्की ट्रोल होईल असं त्यांनी म्हटलं होतं आणि ते ट्रोल झालं पण थोडं बहुत. गाणं मी त्यासाठी तयार होती. पंजाबी असं का वाटलं गाणं करावं, कशी शिकली? मला इच्छा झाली. मागच्या वेळेस तुम्ही खूप छान प्रश्न विचारला होता तर मी पंजाबी म्हणून तुम्हाला पण खुश करून देऊ.